लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वत्र अर्ज भरण्याचं काम सुरू आहे. निवडणूक ही देशाची भविष्यातील दिशा ठरवण्याचं काम करत असते. अशा या लोकशाहीच्या देशात नागरिकांनी चांगलं सरकार निवडून देण्याकरता मतदान केलं पाहिजे असं मत पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी सादर केलं आहे. पुण्यात सावंत इन्स्टिट्यूट आणि आंबेगाव निवडणूक विभागाच्या वतीने फर्ग्युसन रोडवर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांनी मतदान करण्याकरता उपस्थित राहू असं आवाहन करत नृत्यही सादर करण्यात आलंय आणि नागरिकांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली आहे. आज या ठिकाणी तरुण वर्गाचा भव्य असा पथनाट्य विविध गाणी आणि लोकशाही महोत्सव ज्याला आपण खरं म्हणूया तो महोत्सवाचं सादरीकरण फर्ग्युसन कॉलेज रोडवर मोठ्या प्रमाणात करत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वृंद यांनी उत्तम सहकार्य दिलेलं आहे. अशा प्रकारचा पब्लिक प्रोग्राम मोठ्या प्रमाणात या महाविद्यालयाने आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत की नो वोटर्स लेफ्ट बिहाइंड आणि ॲक्सेसेबल इलेक्शन या धर्तीवर प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर येण्यासाठी प्रवृत्त करावं, त्यांच्यामध्ये उत्साह वाढवावा म्हणून अशा प्रकारचे विविध प्रोग्राम, रॅली, पथनाट्य, चर्चासत्र, लोकशाही महोत्सव, विविध स्पर्धांचं आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अनेक महाविद्यालय, शाळा यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.